एका गावात एक मूर्तिकार राहत होता. त्याचं नाव होतं रतन. तो एक उत्तम कलाकार होता. तो छान छान आणि सुंदर मूर्ती बनवायचा. पण त्याच्या मूर्तींना चांगला ग्राहक काही मिळत नव्हता. तो रोज सकाळी जंगलात जायचा आणि मूर्ती करण्यासाठी चांगले चांगले दगड शोधून आणायचा. मग दुपारपासून रात्रीपर्यंत तो मूर्ती बनवायचं काम करायचा. असाच एक दिवस तो काम करत असताना गावातली काही माणसं त्याच्याकडे आली. काय मग रतन, कसं चाललंय बाबा काम तुझं? ठीक आहे म्या सरपंच साहेब, काम बी ठीक चाललंय. आज इकडे कसं येणं केलं? अरे बाबा, तुला तर माहित आहे ना, आपण गावामध्ये एक मंदिर बांधलंय, पर त्या मंदिरासाठी गणपतीची चांगली मूर्ती मिळत नाही. तर रतन, मी काय म्हणतो, तूच का नाही बनवत एक चांगली मूर्ती मंदिरासाठी? वय वय वय, चालेल सरपंच साहेब. अहो, माझ्यासाठी तर हे लई मोठं काम आहे. मी लगेचच एक सुंदर गणपतीची मूर्ती तयार करतो आपल्या गावाच्या मंदिरासाठी. आता रतन अगदी आनंदित होता, कारण त्याला काम पण मिळालं होतं आणि त्याला गिराईक पण मिळालं होतं. आता गणपतीची मूर्ती करण्यासाठी त्याला एका चांगल्या दगडाची गरज होती. त्याच्या घरात काही दगड होते, पण त्यांनी असा विचार केला की गणपतीची मूर्ती करायला ह्याच्यापेक्षाही चांगला दगड आपण शोधून आणूया. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो जंगलात गेला. खूप शोधाशोध केल्यावर त्याला एक चांगला दगड दिसला. त्यांनी तो दगड नीट बघितला आणि उचलून आपल्या घरी घेऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी मूर्ती बनवायच्या कामाला सुरुवात केली. त्यांनी आपली सगळी हत्यारं काढली आणि त्यातला हातोडा घेऊन तो दगड फोडणार तेवढ्यात दगडाच्या आतून आवाज आला. अरे अरे थांब, मला हातोडा नको मारू, माझ्या शरीराचे असे तुकडे नको करूस, मला त्याच्यामुळे खूप दुखेल रे. अरे मला तुझ्यावर हातोडा चालवायलाच लागणार बाबा, आणि तुझ्यावर जर हातोडा चालवला नाही तर गणपतीची मूर्ती कशी तयार होईल? मूर्ती करायची आहे ना, मग इथे इतके दगड पडलेत, त्याच्यातला एखादा दगड उचल, त्याची मूर्ती कर, पण मला सोड, खूप उपकार होतील तुझे. दगडाचं हे बोलणं ऐकून रतनला त्याची दया आली आणि म्हणून त्यांनी तो दगड उचलला आणि एका कोपऱ्यात नेऊन ठेवला. आता परत जंगलात जाऊन नवीन दगड शोधून आणण्यामध्ये खूप वेळ गेला असता, म्हणून रतननी घरात असलेल्या दगडांपैकीच एक मोठासा दगड निवडून त्याच्यापासून मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलं. काही दिवस काम केल्यानंतर रतननी त्या दगडापासून गणपतीची एक सुंदर मूर्ती घडवली. ती मूर्ती पाहून रतन खुश झाला. काही दिवसांनी ती मूर्ती मंदिरात नेण्यासाठी गावातली लोक रतनच्या घरी आली. त्यातले जे सरपंच होते ते रतनला म्हणाले, काय रे बाबा रतन, झाली का मूर्ती तयार मंदिरासाठी? अहो म्हणजे काय सरपंच साहेब, अहो बघा ना किती सुंदर मूर्ती तयार झाली, आणि देवाचं काम आहे म्हणल्यावर मी लगेच तयार करणार का नाही? अरे हो, काय सांगतो, मग दाखव की मला मूर्ती. मग रतननी तयार केलेली गणपतीची मूर्ती त्यांनी गावातल्या लोकांना दाखवली. गावातल्या लोकांना ती खूपच आवडली. सगळ्यांनी रतनचं खूप कौतुक केलं. तेवढ्यात एका गावकऱ्याची नजर त्या कोपऱ्यात ठेवलेल्या दगडाकडे गेली आणि तो सरपंचांना म्हणाला, सरपंच साहेब, तुम्हाला तर आठवत असेल ना, आपल्याला मंदिराच्या उमऱ्यासाठी एक दगड हवा आहे, तो दगड मला चांगला वाटतोय. हा, तू म्हणतो ते एकदम बरोबर, मूर्ती बरोबर हा दगड पण घेऊन जाऊ, उमऱ्यासाठी एकदम बरोबर आहे. मग ती गणपतीची सुंदर मूर्ती आणि तो दगड हे घेऊन वाजत गाजत सर्व गावकरी मंदिरात आले. मग ती मूर्ती त्यांनी मंदिरात ठेवली आणि तो दगड उमरा म्हणून मंदिराच्या दारात लावला. दुसऱ्या दिवसापासून गावातली सगळी लोक ती सुंदर मूर्ती बघायला आणि तिचं दर्शन घ्यायला मंदिरात येऊ लागले. आता व्हायचं काय, मंदिरात जाताना
त्या उमरा म्हणून लावलेल्या दगडावर पाय ठेवून मंदिरात जायचा आणि त्या मूर्तीचं दर्शन घ्यायचा. त्या मूर्तीची पूजा करताना लोक त्याच्यावर फुलं व्हायचे, त्याला चंदनाचा लेप लावायचे, त्याच्या समोर प्रसाद ठेवायचे आणि दुसरीकडे त्या उमरा म्हणून लावलेल्या दगडाच्या नशिबात होती फक्त लोकांच्या पायाला लागलेली धूळ. अरे अरे, माझ्या अंगावर नका पाय देऊ, मला खूप दुखतंय रे, आणि तुमच्या पायाच्या धुळीमुळे मी घाणेरडा होत चाललोय. पण भक्तांना त्याचा आवाज कसा ऐकायला येणार, त्यामुळे ते तर त्या उमऱ्यावर पाय ठेवूनच मंदिरात जात असत. ज्या दगडापासून मूर्ती झाली होती तो दगड मात्र मनातनं खुश होता, पण जो दगड उमरा म्हणून लावला होता तो मात्र बिचारा दुःखी होता. एक दिवस ती मूर्ती त्या दगडाला म्हणाली, अरे मी खूप दिवसापासून पाहतोय, तू एवढा दुःखी का बरं आहेस? अरे तू तर बघतोच सगळं, जो कोणी तुझ्या दर्शनाला येतो तो माझ्यावर पाय ठेवून मग पुढे जातो. मला वेदना तर होत आहेतच, पण मी किती घाणेरडा झालोय बघ ना. तुझं बरं आहे रे, तुला लोक फुलं वाहतात, प्रसाद देतात, चंदनाचा लेप लावतात. थोडक्यात काय, तू खातोयस प्रसाद आणि मी खातोय धूळ. पण या सगळ्याला तूच जबाबदार आहेस, कारण जेव्हा त्या मूर्तीकारांनी तुझ्यापासून मूर्ती बनवायचं ठरवलं तेव्हा हातोड्यांच्या घावांपासून वाचण्यासाठी तूच त्याला थांबवलंस, म्हणून त्यांनी मूर्ती माझ्यापासून बनवली आणि म्हणून मी झालो देव आणि तू राहिलास दगडासारखा दगडच. त्या उमरा म्हणून लावलेल्या दगडाला आपली चूक कळली आणि त्यांनी मनापासून देवाकडे क्षमा मागितली. आता जेव्हा एखादा भक्त त्या उमऱ्यावर पाय ठेवून देवळात जायचा तेव्हा दगड म्हणायचा, जय श्रीराम, जय श्रीराम. असं करता करता त्या दगडाच्या तोंडातून कित्येक हजार वेळा देवाचं नाव घेतलं गेलं. या गोष्टीमुळे देवसुद्धा त्याच्यावर खुश झाले आणि त्यांनी एका साधूला त्या गावात पाठवलं. त्या साधूंनी सगळ्या गावकऱ्यांना मंदिरात गोळा केलं आणि तो म्हणाला, बरेच दिवस मी पाहतोय तुम्ही देवाचं दर्शन करायला मंदिरात तर जाता, पण तुमची दर्शन करण्याची पद्धत चुकीची आहे. मंदिरात जाण्याआधी तुम्हाला त्या दगडाचं दर्शन घ्यावं लागेल ज्यावर पाय ठेवून तुम्ही मंदिरात जाऊ शकता, कारण ही पायरी नसती तर तुम्ही मंदिरात जाऊच शकला नसतात. आणि तेव्हापासून गावातले सगळे लोक मंदिरात जायच्या आधी उमऱ्याला वाकून नमस्कार करू लागले. आता त्या दगडाचं नशीबच उघडलं, उमऱ्याला वाकून नमस्कार करू लागले. आता कळलं का तुला, तू सगळं दुःख हसत हसत झेलून देवाचं नाव घेत राहिलास त्याचं चांगलं फळ तुला आता मिळालं. हो ना रे, मला माझी चूक कळली, आता मी ह्याच्या पुढे आयुष्यात कष्टांपासून कधीही लांब पळणार नाही. या गोष्टीतून आपल्याला असं शिकायला मिळतं की परिस्थितीचे घाव झेलल्याशिवाय आपल्याला आयुष्यात चांगलं फळ मिळत नाही, म्हणूनच आपण आयुष्यात कष्ट करणं टाळता कामा नये. अशीच आणखी गाणी आणि गोष्टी ऐकायची असतील तर लक्षात ठेवा, जिंगल ट्यून्स.